नमस्कार मी अरुणा स्वागत करते तुमचं शिवा स्पेशल फूडमध्ये गौरी गणपतीमध्ये गोडाचे पदार्थ खूप झालेत तर यासाठी आज आपण मस्त अशी तिखट कुरकुरीत भजी बघणार आहोत तर इथे मी थोडीशी वेगळी बटाटा पालक भजी करणार आहे चला तर आपण याची कृती पाहूया मी इथं दीड कप बेसन घेतलेलं आहे एक पालक जुडी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे तसेच दोन बटाटे मी उभे पातळ चिरून घेतलेले आहेत बटाटा आपल्याला चिरल्यानंतर पाण्यातच ठेवायचा आहे नाहीतर तो काळा पडला जातो त्याचबरोबर मी इथे एक बटाटा शिजवून स्मॅश करून घेतलेला आहे साधारण एक चमचा लाल तिखट मीठ आपल्याला चवीनुसार घ्यायचा आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे सोडा अगदी दोन चिमटच आपल्याला घ्यायचा आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि दोन ते तीन हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे चला मा आतापन, तर मग आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात तर सर्वप्रथम मी एका बाउलमध्ये बेसन घेणार आहे याच्यातच आपल्याला शिजवलेला बटाटाही घालायचा आहे शिजवलेल्या बटाट्यामुळे मस्त अशी क्रिस्पी भजी होतात तर इथे आपल्याला सोडा अगदी दोन ते तीन चिमटच वापरायचं आहे जर तुम्ही लगेच भजी करणार असाल तर याचा सोडा घाला नाहीतर भजी करताना घातला तरीही चालेल तर मी हे भजी लगेच करणार आहे त्यामुळे मी इथं सोडा घालून घेतलेला आहे ओवाही आपल्याला छान हातावरती क्रश करून घालायचं आहे हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात आणि याच्यातच आपण पालक आणि बटाटाही घालून घेणार आहोत तर हे पा लागेल ला असं पाणी याच्यात आपण ॲड करणार आहोत पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही आहे खूप पातळ पीठ आपल्याला याचं करायचं नाही आहे तर थोडंसं घट्टसरच पीठ आपण याच्यात ठेवणार आहोत गरम, तर हे पहा याच्यातच मी थोडंसं गरम तेलही दोन ते तीन चमचे घालून घेणार आहे आणि आपण आता याच्यात चवीनुसार मीठ घालून घेऊ मीठ आणि तेलाचं मोहन व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेऊयात तर मग अशी मी सोड्याविषयी बोललेले होते तर सोडा हा फर्मेंटेशनचं काम करतो म्हणजेच फुगण्याचं तर अगोदरच सोडा घालून ठेवला आणि खूप उशिरा भजी तळी गेली तर भजी चपटी होऊ शकतात त्यामुळे अगदी वेळेवरती सोडा याच्यात ॲड करावा तर इथं आपलं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे याच्यातच आपण पालक आणि बटाटा घालून घेऊयात तर पालक आणि बटाटा मी चाळणीमध्ये व्यवस्थित नितळून घेतलेला आहे जेणेकरून याच्यातील पाण्याचा अंश पूर्णपणे निघून जाईल आणि आपलं पीठही पातळ होणार नाही तर हे आता अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला बटाटा तुटणार नाही तर इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे याच्या आता आपण भजी करून घेऊयात एका पॅनमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे भज्यांसाठी तेल अगदी कडकडीतच हवं आहे कारण भज्याच्या पिठामध्ये पाण्याचा अंश जरा जास्त असतो त्यामुळं तेल आपल्याला कडकडीतच करून घ्यायचं आहे तर हे पहा भजी सोडत असताना आपल्याला बटाट्यांचा आकार आहे असा सोडायचा आहे यामुळे हे भजी थोडीशी मोठी होतात पण बटाट्यांचा काही भाग बाहेर आल्यामुळे भजी मस्त अशी काटेरी दिसतात तर हे पहा तुम्ही इथं पालक हिजारासा मोठा चिरला किंवा पातळ लांब चिरला तरीही चालेल तर तळणीच्या पदार्थामध्ये तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं असतं कोणत्या पदार्थासाठी तेल गरम हवं आहे किंवा कोणत्या पदार्थासाठी तेल कमी गरम हवं आहे हे आपल्याला लक्षात आले की तळणीचे पदार्थ हे व्यवस्थित करता येतात तर हे पहा इथे माझी एक बॅच तळून झालेली आहे हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात या याच्यातच आपण पुढची बॅच ही टाकून घेणार आहोत तर मस्त असा पालकचा ग्रीन कलरही आलेला आहे भजी मस्त कुरकुरीत ही झालेली आहेत अशा प्रकारे मी सर्व भजी इथं तयार करून घेणार आहे तर हे पहा हे ही भजी आपली तळून झालेली आहेत चला तर मग आपण याचं प्लेटिंग करूयात मी इथे टोमॅटो केचप घेतलेला आहे तसं म्हणाल तर या भज्यांना कशाचीही गरज लागत नाही हे असेच खाल्ले तरीही चालतील तर हे पहा मस्त अशी आपली भजी तयार झालेली आहेत ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर हे पहा यातील एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे बटाटा कसा मस्त असा शिजलेला आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद